कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपले मुख्य पाहुणे आहे ते आहे वणी फार्म प्रोड्युसर कंपनी वणी विदर्भ महाराष्ट्र इथले. तर त्यांचे डायरेक्टर गण आणि त्यांचे सीईओ आणि त्यांचे सीए हे लोक पूरी मंडळी जोडलेली आहे. खूप चांगली गोष्ट आहे की सर्वांना ती उत्सुकता आहे की आपल्या एफपीओला पुढे कसं घेऊन जायचं. तर यांचे जे मुख्य डायरेक्टर आहे महेश भाऊ. नमस्कार महेश भाऊ, अनम्यूट करा. हो सर, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचा. धन्यवाद सर. थोडा आपल्या एफपीओ विषयी माहिती द्या. एफपीओ रजिस्ट्रेशन केव्हा झाला, किती सदस्य आहे एफपीओ मध्ये आणि कोणते पीक सध्या आपण घेत आहात? रजिस्ट्रेशन सर आमचं ऑक्टोबर 2020 ला झालं. ऑक्टोबर 2020, अरे वा, नवीन जन्म झालेला आहे. हा, आता 7 महिने झाले आणि जवळपास आमचं 3 लाख पर्यंत हे गेलाय सदस्य संख्या. ओके, सभासद संख्या जी आमची शेतकऱ्यांची, ओके, ही 3 लाखच्या जवळपास आहे. खूप छान. आमच्याकडे जवळपास कॉटन, चना आणि तूर. अच्छा, हे पीक घेतले जाते जास्त प्रमाणात. ओके, कॉटन आणि तूर खरीफ मध्ये आणि रबी मध्ये चना. चना, रबी मध्ये चना आणि हळदी तशी थोडी पोत आहे सध्या. ओके, लोक लावत याच्यासाठी नाही की इकडे मार्केट नसल्यामुळं विकासाठी, त्याच्यामुळं थोडस अडचण येते. बाकी जर त्यांना बायर मिळाले आणि जर त्यांना विक्रीसाठी जर कोणी त्यांची हळद जर कोणी खरेदी केली तर ते लोक लावतील. अच्छा, ओके. तर हळद पण मी लिहिलं आहे की खरीफ मध्ये 2 पीक आणि हे रबी मध्ये चना आहे आणि एक एक्स्ट्रा पीक म्हणून आपण हळद लिहिलंय. थोडाफार एरिया मध्ये असेल हळद. आता तुमची जे एफपीओ बनली महेश भाऊ, त्याचा उद्देश काय? तुम्ही कशाला एफपीओ बनवलं तुम्ही? काही वस्तू ज्या विकल्या जात नाही शेतकऱ्यांच्या, ज्या जसं हळद ज्या पद्धतीची आहे, हळदीला हळद घेणं सोपं आहे परंतु विक्रीसाठी त्याला मार्केट नाही. बरोबर, हळद ज्या पद्धतीनं विकायला पाहिजे त्या पद्धतीनं ती विकत नाही कारण त्याला इकडे मार्केट नाही. बाकी सांगली किंवा हिंगोली हे 2 मार्केट सोडले तर बाकी इकडे हळदीला कोणी विचारत नाही. परंतु हळदीचा तसा पाहतो म्हणलं तर हळदीचा फार मोठं पीक आपल्याकडे सुद्धा निघू शकते कारण मी स्वतः हळदीचं उत्पादक होतो. 2 वर्ष मी सुद्धा स्वतः शेतीमध्ये हळद घेतली आहे. ओके, आणि हळद चांगल्या पद्धतीने आपल्याकडे होऊ शकते. अच्छा, पण त्याला बाहेर मिळत नाही त्याच्यामुळं लोक लावायची मध्ये हिंमत नाही करत. लोकांना असं वाटतं की आपण पारंपरिक पीक घ्यायला पाहिजे जसं कॉटन किंवा तूर किंवा जे सोयाबीन आणि चना आहे या गोष्टी ते घेऊनच बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देत. बरोबर, या पिकांना संधी आहे आणि हे पीक घेतल्यानंतर त्यांना माहित आहे की इथे बाहेर आणि या सगळ्या गोष्टी भेटू शकतात आणि रेट पण चांगले असतात. बरोबर आहे. तर हे जे तुम्ही एफपीओ सुरू केला तर काय उद्देश होता ते माझा प्रश्न होता की हळद तुम्ही म्हणाला एक आहे की शेतकरी कडून आपल्याला मिळू शकते पण आपल्याला जर एक मोठा बायर मिळाला किंवा एक रेग्युलर बायर मिळाला तर खूप हळद आपल्या क्षेत्रामध्ये मिळू पण शकते आणि पुढच्या वर्षी त्याचं उत्पादन पण वाढू शकते. बरोबर आहे. आमचं त्याच्यात तर नियोजनच तसं आहे की जे वस्तू विकल्या जात नाही त्याच वस्तूचं आपण मार्केट तयार करायचं. खूप छान. आणि लोकांपर्यंत मग म्हणजे त्यांना पण काही अडचण जाईल जाणार नाही विकासाठी आणि त्यांचा कास्तकारांचा त्याच्यामध्ये फायदा होईल. शेतकरी आहे त्यांचा पण त्याच्यामध्ये फायदा होईल. बिलकुल, त्यात आपण प्रोसेसिंग वगैरे ह्या हे युनिट समोर आहेच. आपण ते प्रोसेसिंगच्याच याच्यामध्ये जाणार आहोत समोर. बरोबर, फर्स्ट स्टेज मध्ये आपण सध्याच्या परिस्थितीत फक्त पाहत आहोत की आपल्याला काय जमत आणि आपण काय करू शकतो आपण त्याच्या शोधात आहोत. आम्ही मध्ये आमचं पहिल्यांदा कृषी केंद्राचंच नियोजन आम्ही लावायच्या तयारीत आहोत. आम्ही त्याच्यासाठी लायसन्स सुद्धा काढलाय. ओके, लायसन्स होऊ नये आमचं. आणि कसं सर त्यांना जर आपण काही आपल्याकडून जर काही कमी किमतीत किंवा असं काही देऊ शकलो तर
तर हे चांगलंच आहे त्यांच्यासाठी. आणि एखाद पीक जर आपण त्यांचं विकून दिलं, म्हणजे जसं हळद ज्या पद्धतीने बोलत आहोत, हळद जर त्यांना विकून दिलं तर तेच कस्टमर आपले होतील. आणि म्हणजे त्यांनाच आपल्याला माल द्यायचा आहे आणि त्यांच्याचकडून ते माल परत विकत पण घ्यायचे, हे आपलं रोटेशन पण चालत बरोबर. आणि आपल्याला आपल्याला पण कस्टमर मिळतील आणि कष्टकऱ्यांचा पण माल पास सेल होईल. बरोबर आहे, त्यांना पण ते अडचण आहे ना, एकटा एकटा कष्टकर कुठे जाऊन विकणार आहे माल. खूप छान. तर आता आपले दुसरे कोण जोडलेले आहे, राजू भाऊ, निखिल भाऊ आहे का? निखिल भाऊ आहे. हो सर, बोला. निखिल भाऊ नमस्कार. आता महेश भाऊ सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय जोडायचं आहे, तुम्ही कशाला या एफपीओ मध्ये तुम्ही जोडला आहात? खर तर इकडल्या एरियामध्ये सर मार्केट नाही, मेन म्हणजे जे शेतकरी पिकवतो त्याला मार्केट नाही. आणि शेतकरी काय करतो, एक कापूसच हा पीक लावतो जास्त प्रमाणात आणि त्याची इतकी लूट होत आहे या बाजूला म्हणजे आमच्या एरियामध्ये, की त्यांना एक मार्केट असं भेटायला पाहिजे की म्हणजे पैसा पण मिळाला पाहिजे आणि जेवढी मेहनत केली त्याचा तेवढं त्यांना फळ पण मिळालं पाहिजे. पण इकडे कसं आहे, थोडी लूटमारचं प्रमाण जास्त असल्यामुळे आम्ही त्या ह्या एरिया ऑफ इंटरेस्ट पकडून आम्ही याच्यामध्ये गुंतलो. म्हणजे एफपीओ काढायचा, शेतकऱ्याला किती जेवढा फायदा होते तेवढा फायदा करायचा. आणि शेतकऱ्याचा जेवढा फायदा, हा सर बरोबर. आणि कसं शेतकऱ्यांचा जेवढा आपण फायदा केला आहे तेवढे शेतकरी आपल्याला जोडू शकतात. बरोबर आहे. आपण शेतकऱ्यांना असं सांगू शकतो की आमच्या एफपीओला जोडा, त्यानंतर आम्ही तुम्हाला एवढं एवढं काही देऊ शकतो, म्हणजे जे एफपीओला जे स्कीमा येतात त्या देऊ शकतो, त्यांना त्यांचा फायदा करू शकतो. तुम्ही एक नवीन वेगळ्या प्रकारचं काहीतरी लावा जे आम्ही खरेदी करू शकतो. जसं कोणते बायर्स मिळाले तर आम्ही शक्यतो तोपर्यंत शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करेन की तुम्ही ह्या प्रकारचं पीक लावा, आम्ही घ्यायला तयार आहोत. त्याच्यातून तुम्हाला कापसापेक्षा जास्त प्रमाणात नफा मिळू शकतो. आणि सर त्यामुळे हा शेतकऱ्याचाही फायदा होईल, शेतकरी आपल्या कंपनीशी जुळेल, त्यानंतर त्यांचाच माल आमच्या एफपीओ मध्ये प्रोसेसिंग मध्ये उतरल्यानंतर आम्ही त्यांचाच प्रोसेसिंग करेल, जेणेकरून त्यांचा पण खूप जास्त प्रमाणात फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांचा. आणि सर एफपीओचा पण होऊ शकतो, एफपीओचा पण फायदा झाला पाहिजे ना. तुमच्याकडे पैसे राहिले तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करणार आहात ना. बरोबर सर. हा ते तर पाहिजे, आवक नाही तर सेवा होऊ शकत नाही दादा. बरोबर. जेवढा आम्ही आमचं उद्देश आहे का की जेवढा शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो तेवढा आम्ही प्रयत्न करेल. ते मुख्य उद्देश आहे ना. मुख्य उद्देश आपल्याला बिझनेस कुठेही विसरायचं नाही. आपण कशाला जोडलो आहोत, बिझनेस करून देण्यासाठी. बरोबर है ना. आणि बिझनेस केल्याने जर पैसे मिळणार नाही तर तुमचा बिझनेस जर फेल गेला तर तुम्ही मदत करू शकणार नाही. बरोबर 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 ना. हे आपला आपल्याकडे क्लॅरिटी असली पाहिजे की आम्ही फक्त सेवासाठी नाही, ते आम्हाला एफपीओ बनवलंय बिझनेस करणार, नाही तर एक एनजीओ बनवा. तुम्हाला फक्त सेवा करायची आहे तर एनजीओ बनवा. शेतकऱ्यांचा जर फायदा झाला तर शेतकरी आपोआप जुळतील सर आपल्या एफपीओला. हा खूप खूप मांग आहे कृषी मालाची बाजारमध्ये, पण राईट खरेदीदाराकडे राईट वेळेवर आपण पोहोचलो पाहिजे. बरोबर. आणि त्यांना जे पाहिजे ते आपल्याला समजून घेणं ते गरजेचं आहे. ओके. नाही बरोबर. प्रीतम भाऊ आहेत का? प्रीतम मट्टे नंतर आपले सीईओ पण जोडले आहे ना, राहुल भाऊ. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार राहुल भाऊ, तुम्ही सीईओ आहात. सीईओ चा काय रोल असतो सर? ऍक्च्युली आमचे मुख्य सीईओ महेशजी पापडे आहेत. अरे महेशजीला डायरेक्टर पण बनवलं, तुम्ही सीईओ पण बनवला, आणि उद्या म्हणणार तुम्ही खरेदीदार बी तुम्ही आणि भांडवल बी तुम्ही आणायची, नाही का? नाही नाही तसं नाही. ऍक्च्युली आमचं सगळ्यांचं काम हे सगळं आम्ही काम आमच्या पद्धतीनं करत असतो. म्हणजे जसं ज्यांना ज्यांना जी जी जबाबदारी दिलेली आहे ज्या ज्या विभागाची त्या त्या पद्धतीने आमचं काम चालतं. आणि आम्ही एफपीओ किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी काढण्यामागचं कारण हेच आहे की आमच्या जवळचा जो माणूस आहे सगळे त्या त्या क्षेत्रात पारंगत आहेत. म्हणजे जेणेकरून कंपनीचा पण फायदा झाला पाहिजे आणि शेतकऱ्याचा पण फायदा झाला पाहिजे.
बरोबर आहे. आज आपण यवतमाळ जिल्हा हा कापसाचं म्हणजे पांढरं सोनं म्हणून जरी म्हटलं जातं पण कापसाची दयनीय अवस्था शेतकऱ्याची, त्या उत्पादक शेतकऱ्याची यवतमाळ जिल्ह्यासारखी कुठेही नाही आहे. बाकी खरी गोष्ट आहे. बरोबर आहे. आता आमच्या स्वतःच्या वणी तालुक्यामध्ये 48 जवळपास जीन आहे, पूर्ण बराडेगाव, पांढरकवडा, वणी आजूबाजूला, तरी सुद्धा त्या पिकाला अजूनही शाश्वती नाहीये. बरोबर. म्हणजे आपण काय करू शकतो का, जे आपल्या इलाक्यात ज्या मालाचा जास्तीत जास्त रॉ मटेरियल आपण पिकाला म्हणूया, आपण कापसाला, तर त्याच्यावर जे प्रोसेस करणारे युनिट आहे तिथं जर आपल्या शेतकऱ्याच्या किंवा आपल्या कापसाला जर चांगला भाव मिळत असेल तर आपण त्या क्षेत्रात काम करायचं. आता असं होतं की आता आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत जसं सोयाबीन आहे, कापूस आहे, किंवा रब्बी हंगामातला चना असेल, किंवा बाकी जे दाडवर्गीय पीक असतील, तूर वगैरे, त्याच्यामध्ये काम करायचं की एक प्रोसेस करायची, किंवा ज्याच्यातून आपला पण फायदा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना पण फायदा झाला पाहिजे. शेतकऱ्यांचं काय होते की ते एखाद्या व्यापाऱ्याकडे जाते किंवा एखाद्या आता कृषी उत्पन्न बाजार समितीत जाते, पण त्यांना रोज एक भाव बघावं लागते की आज भाव कसा आहे, उद्या कसा राहील, आज पडेल का, उद्या पडेल का. आणि शेतकऱ्यांना हे माहित नाही की उद्याचा भाव शाश्वत आहे की आजचा भाव शाश्वत आहे. पण तेच काय होते, जर समजा माझा एखादा सभासद आहे, तो काय म्हणतो का, नाही माझ्या फॉर्मर कंपनीनं एवढा रेट दिलेला आहे सगळ्यात चांगला आणि योग्य, ज्या म्हणजे मालाची प्रत पाऊन रेट. बरोबर आहे. तर तो त्याच्यावर समाधानी, त्याच्यावर तो समाधानी असला पाहिजे. त्याला हा विश्वास असला पाहिजे की माझ्या कंपनीचा जिथे मी सभासद आहे त्या कंपनी आमच्या मालाला योग्य भाव आणि मार्केटपेक्षा चांगला भाव देते. त्याने काय होईल, कशी महत्वाचा शब्द आहे, तुमची जी गुणवत्ता आहे आणि बाजार जे आहे त्याप्रमाणे तुम्हाला योग्य भाव मिळाले आहे. नाहीतरी आपण आता प्राइस म्हणतो ना. हो. आणि कापसाचं कसं आहे, आपण बघतो की कापूस धागा बघून कोणीच घेत नाही. आज आपण, मी स्वतः मार्केटमध्ये जातो कापूस विकायला, सर्रास प्रत्येक गाड्या लावल्या जातात, तुम्ही 5,000 लावा, 5,053 लावा, पण त्या मालाची गुणवत्ता कशी आहे हे पाहून कोणीच नाही लावत ना. फक्त एवढंच म्हणतात की खवडी करून आहे, असं करून आहे. तर तो एक भाग आपल्याला शेतकऱ्यांना समजून जातो की तुमचा माल चांगला आहे तर तो आम्ही चांगल्याच रेटनं घेणार आणि तुमचा खराब आहे तर आम्ही खराब रेटनंच घेणार. मग त्याच्यामध्ये काय होतं की शेतकऱ्याला आपल्याबद्दलची एक विश्वास निर्माण होऊन जाते, कारण यांना चांगल्या मालाची फरक आहे, यांना आपण माल दिला आपल्याला सांगत पण आहे, यांना तर आहे, म्हणजे खरेदीदार तर असते फरक, आपल्याला सांगत नाही ते, सांगत नाही. आणि त्याने त्याच्या हिशोबाने काय होणार आहे की शेतकऱ्याला एक आपल्याबद्दल, जसं कसं आहे आपण कापसावरच भर याच्यासाठी घेतोय सर, आपल्या जसं आमच्या महेश भाऊनी सांगितले की हळद आहे ते पीक आहे, पण आज आपल्यापाशी सगळ्यात जास्त प्रमाणात कापूस आहे. जो माल म्हणजे सगळे आपल्याकडे येणारे सगळे शेतकरी कापूस उत्पादक असल्यामुळे 50% भर तुमच्याकडे कापूस आहे, कापूस आहे. तर आपण त्याच्यावर आमचा जो फोकस आहे की त्याच्या मार्फत आम्ही ह्या कापसावर प्रोसेस करून किंवा कापसाला एक मुख्य पीक धरून ते उत्पादक शेतकऱ्यांना आमच्या सोबत प्रवाहात कसं आणता येईल, म्हणजे समोरची प्रोसेस. बरोबर आहे की आज ते कापूस उत्पादक आहेत, उद्या ते कापसावर प्रोसेस करणारे शेतकरी होतील, आपण प्रोसेस करणारे झालो म्हणजे ते सुद्धा प्रोसेस करणारे होतील. बिलकुल. म्हणजे आपल्या मालापासून काय सरके निघत आहे, त्याचं तेल निघत आहे, घटान निघत आहे, बेल्स बनत आहे, याची सुद्धा त्यांना प्रोसेस समजेल, त्याच्यात त्यांचा पण फायदा आहे आणि आपल्या कंपनीचा पण फायदा. खरी गोष्ट आहे. पण हे बरोबर, आता हे 7-8 महिन्यापासून आमच्या शेतकऱ्यांना तेच गोष्ट चालू आहे की आम्ही, तुम्ही आमच्यासोबत या, आमच्यासोबत समाहित व्हा. म्हणजे कसं आहे, शेतकऱ्यांना एका शेतकऱ्याचा फायदा झाला की लगेच त्याच्यासोबत 10 शेतकरी जुळतात, 10 चे 100 होतात, 100 चे 1,000 होतात. त्या एका प्रोसेसमध्ये आम्ही आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मनात आमच्याबद्दल विश्वास निर्माण होईल आणि आमची एफपीओ पुढे जाईल. बरोबर आहे. असं एक चालू आहे. खूप छान. म्हणजे यशाची आहे ना भाषा नसते, यशाची सुगंध असते. आपल्याला यश मिळालं ना कुठे त्याची सुगंध पसरते सर्व ठिकाणी. म्हणजे आपल्याला तिकडे ब्युगल वाजवायची गरज पडत नाही की आम्ही चांगल्या करत आहोत. नाही, शेतकरी जाऊन 100 ठिकाणी सांगणार आहे की माझा चांगल्या भावाने विकून घेतला. आणि कसं आहे सर, लहान तोंडी मोठा कस म्हटला सर, आज प्रत्येक लोक पहिले आम्हाला विचारतात की अरे भाऊ तुमचा रेट काय, तुमचं काय चालू आहे, कसं आहे खरेदीचं. म्हणजे त्यांना एक माहित झालं का हे लोक करतात काहीतरी चांगलं करतात. बरोबर आहे. राईट राईट. महेश भाऊ, पहिले तर तुम्हाला आणि तुमची टीमला कॉंग्रॅच्युलेट केलं पाहिजे, ज्यांना पण तुम्ही सीईओ निवडला आहे त्याला एक्झॅक्टली माहिती आहे की करायचं काय आहे ना. तर खूप चांगलं वाटलं मला. सीईओ म्हणजे तुम्ही डायरेक्टरचे चालक आहात, डायरेक्टर जे आहे ते लोक जर मालक आहे तर सीईओ एफपीओचा चालक आहे, ते ड्राईव्ह करतो. कारण की त्याचे जे तुमचे बिझनेस प्लॅन बनते ते कसे एक्झिक्यूट करायचे, ग्राउंड लेवलवर कसं काम करून घ्यायचं, त्याची नियोजन त्याचं कसं करायचं, भांडवल विषयी केव्हा पाहिजे नाही पाहिजे, त्याची गरज केव्हा पडेल ते डायरेक्टरला सांगायचं, हे सर्व काम
हा नॉर्मली सीईओचं असतं, म्हणजे मोठमोठ्या कंपनी मध्ये एमडीची जितकी जबाबदारी नाही ना तितकी सीईओची जबाबदारी, आणि एमडीला जितका राईट नाही तितका राईट सीईओला पण असते. पण आणि तुमची यंग टीम आहे हे बघून चांगलं वाटलं की तुम्ही याप्रमाणे विचारत आहात की सर्वांचा उद्देश एकच आहे शेतकऱ्याला मदत करायची. प्रोडक्ट तुम्ही वेगवेगळे सांगितले मला, एकाने हळद सांगितलं आणि दोन्ही कापूस सांगितलं, आपल्याकडे दोघेही प्रोडक्ट तुमच्याकडे होत आहे. पण जसं राहुल भाऊ म्हणाले की मुख्य पीक जिथे आहे ना तिथे मुख्य पेन आहे, आपल्याला दर्द माझा डाव्या हातामध्ये आहे आणि खूप दर्द आहे, आणि उजव्या हातामध्ये थोडाफार आता सुरुवात झाली आहे. तुम्ही जर मलम उजव्या हातावर लावला ना तर तितकी राहत मला होणार नाही जितका डाव्या हातावर जर तुम्ही इलाज केला तर होणार. तर ते पेनला ऍड्रेस केलं पाहिजे की कापसामध्ये सर्वात जास्त पेन आहे, कापूस 50% वर आपल्या क्षेत्रामध्ये होत आहे आणि शेतकऱ्याचं शोषण होत आहे, आणि आपला एफपीओ तिथे मध्ये उभा आहे, इथे शेतकरी आहे, इथे खरेदीदार आहे, एपीएमसी असो, जिनर असो, आडती असो की दलाल असो, कोणी असो, त्याच्या मध्ये जर एफपीओ उभा राहिला आणि त्यांनी जबाबदारी घेतली काय करायचं कसं करायचं ते जेव्हा आपला बिझनेस प्लॅन तुमच्या संगती बसून आम्ही बनवू तेव्हा तुम्हाला सांगू. पण हे जर तुम्ही करून सांगितलं, शेतकरीला सांगितलं आमची जबाबदारी आम्ही सांगतो इथे माल टाका आणि आपण त्याचं प्रशिक्षण करून खरेदीदाराला द्यायचं, खरेदीदाराला सांगायचं आम्ही एका ठिकाणी माल तुम्हाला गोळा करून देतो काय भाव देणार, 3 खरेदीदार आम्ही तुम्हाला आणून देणार, ज्यांनी उंच भाव दिला त्याला आपण ते माल द्यायचं, ही व्यवस्था आम्ही तुम्हाला बनवून देणार. आमच्याकडे तुमच्या क्षेत्रामधलेच 3-4-5 मोठे खरेदीदार आहे जे जिथे तुमचं शोषण आम्ही होऊन देणार नाही. म्हणजे कॉटन गुरु मधले असल्या तर त्याला माहिती आहे की आम्हाला भावाची रोज माहिती आहे, आम्ही मार्केट रिपोर्ट रोज काढतो आणि आम्ही भारताचे एकमात्र कॉटन व्हॅल्यूअर आहोत आणि कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे डायरेक्टर आहोत, तर तिथे शोषण शक्य नाही तर ते एक्झिट होऊन जाणार की त्याला वाटणार इकडे आपलं काही जमायचं नाही आणि हे आपल्याला मार्केट भावाने घ्यायला फोर्स करतील आणि आपल्याला ते घ्यायचं नाहीतर ते एक्झिट होणार नाही तर आपल्याला योग्य भाव देणार, हे शक्य आहे, ही व्यवस्था होऊ शकते. तुम्ही राजू भाऊ जुडले आहात, तुम्हाला काय शेअर करायचं आहे का? राजू भाऊ आणि निखिल भाऊनी माझ्या हिशोबाने अजून निखिल भाऊनी केलं पण प्रीतम भाऊनी नाही केलं, तुम्हाला काय सांगायचं असेल तर तुम्ही नंतर पण ऍड करू शकता. तर आता एक आपल्याला एक लहानशी फिल्म दाखवायची आहे, तर राजेंद्र भाऊ शक्य आहे का ते फिल्म? लक्ष देऊन बघा, खूप मोठा तुम्हाला त्याच्या मधून पाठ शिकण्याची संधी आहे. हेलो. हाँ राजू सर, दिख रहा है फिल्म? नहीं दिख रहा. स्क्रीन शेयरिंग स्टार्ट हुआ है उतना ही आ रहा है. एक मिनट रिस्टार्ट करता हूँ इसको क्योंकि यहाँ पे प्ले हो रहा है.
राजेंद्र 10 सेकंड और, नहीं तो फिर स्लाइड शुरू करो। ओके सर। क्या दिखा रहे हो? फिल्म में प्ले हो रहा है। ओके। दिख रहा है सर अभी? नहीं अभी आ रहा है, पर आदित्य कोई नाम आ रहा है। चार सेकंड का प्ले हुआ है फिर रुका हुआ है। अभी आया सीन लेकिन पॉज मोड पे है। दिख रहा है सर? हाँ दिख रहा है, पर बहुत स्लो चल रहा है स्लाइड। डायलॉग नहीं आ रहे हैं तो ये ऐसे ही चलने वाला है क्या? डायलॉग आ रहे हैं ना सर? ऑलरेडी तुम्हारा 1 मिनट 14 सेकंड का प्ले हो गया, लेकिन हमें नहीं पता लगा कि तुम क्या दिखाना चाह रहे हो। बंद करता हूँ इसको। हाँ रीस्टार्ट भी कर सकते हो ना इसको पीछे लेके। उसी तरह से कर रहा हूँ, एक मिनट। जिंदगी में एंटरप्रेन्योर बनने के लिए रिस्क तो लेना ही पड़ता है। तुम उसको फॉरवर्ड किए जा रहे हो राजेंद्र, हमें कितनी देर रुकना है बता दो। इल्ड चाय पियो। कौन बात में जाएंगे दिल्ली? डायलॉग आ रहा है। पैदल घूम गया है का? हाँ तो हेलो। हाँ बोलो। हाँ सर कंटिन्यू कर सकते हैं, मैं दूसरे इसमें कर रहा हूँ वो। हाँ तो तुम फिर वो स्लाइड लेके आओ। कॉटन गुरु महेश पी ओके। तुम्हाला जे दाखवायचं होतं, जे आता ते फिल्म डाउनलोड होत नाहीये, ते है माझी। माझी म्हणून एक कॅरेक्टर होता बिहार मध्ये। काय त्याची स्टोरी आहे, काय त्यांनी केलं, हे मी आपल्याकडे पुन्हा आम्ही येऊ तुमच्याकडे
तेव्हा तुम्हाला दाखवू आणि ती स्टोरी तुम्ही पण युट्यूबवर डाउनलोड करून बघू शकत आहात. ही एक एफपीओची स्टोरी असू शकते. त्याला एक पत्रकार भेटायला येतो आणि ते त्याला म्हणतो, वेडा आहे का तू? एक पहाड डोंगर तोडण्याचा तू प्रयत्न करत आहे एकटा आणि फक्त एक हातोडी घेऊन. कसं करणार आहे तू? कसं शक्य आहे तुला हे? तर त्याचं जे उत्तर आहे, त्यांनी जे उत्तर दिलं आणि ज्याप्रमाणे त्यांनी ते करून दाखवलं, नंतर बाहेरच्या लोकांना कळलं की काय आहे माझी, किती वर्ष त्याला लागले, पण जे काम त्यांनी केलं आजपर्यंत कोणी चॅलेंज देऊन सांगू शकत नाही की मी एकटा माणूस एक पहाडला मी तोडला एकच हत्यार घेऊन, कोणीही सपोर्ट न करता. हे शक्य आहे. एक अशी सीमा आहे जे आपण स्वतःसाठी ठेवली पाहिजे. आपल्याला अपयश तर मिळणार आहे. बघा, जे कार्य करतो त्याला यश आणि अपयश मिळतो, पण त्या अपयशाचा किती असर आपल्यावर झाला पाहिजे, किती पर्यंत, तेच हा सर्व खेळ आहे. आणि जो रिस्क लेता है वही एंटरप्रेन्योर हो सकते. हे संदेश जे आम्ही मध्ये दिला आहे ते त्याच्यासाठी की ते पत्रकार नोकरी करत आहे, जो त्याला भेटायला आला आहे त्याला ती नोकरी सोडायची आहे. त्याला असं वाटत आहे की त्याच्याकडे खूप एबिलिटी आहे, टॅलेंट आहे, पण ते त्याचे जे मालक आहे त्याला यूज करत नाही, ते एकदम ऑर्डिनरी न्यूज मध्ये त्याला ठेवत आहे. तर ते म्हणतो, तू स्वतःचा प्रेस का नाही सुरू करत? तो म्हणतो, अरे हे तर मला कुठे जमेल, मी एकटा आहे. तर तो सांगतो, मी एकटा पहाड तोडू शकतो आणि मी सुरुवात केली आहे, तुला तर एक स्वतःची प्रेस चालू करायची आहे. काय मोठी गोष्ट आहे, कोण म्हणू शकते असं? आपण स्वतःला म्हणू शकतो? अवघड आहे. आपण दुसऱ्याला म्हणू शकतो का? अजून अवघड आहे, कारण की ते आपल्याकडे बघणार आहे की आपण काय करत आहोत. आता सल्ला देणं म्हटले तर लोक फुकटमध्ये द्यायला तयार आहे. आम्ही तुम्हाला देत आहोत, तुम्ही शेतकऱ्याला देणार आहात, पण शेतकरी बघणार की तुम्ही काय करत आहात आणि तुम्ही बघणार की कॉटन गुरु जे सांगत आहे पण स्वतः करत काय आहे. आणि जेव्हा तुम्हाला पटलं की नाही हे जे सांगत आहे ते करत आहे, त्यानंतर तुमचा विश्वास वेगळाच होणार आहे, तुमचा कॉन्फिडन्स पण वाढणार आहे आणि तुमचं इंटरेस्ट पण वाढणार आहे. तर म्हणून 100 वर एफपीओ आज कॉटन गुरुशी जुडले आहे आणि त्यांना हे दिसत आहे की कुठेतरी आपल्याला बिझनेस करण्यामध्ये जिथे आपली वीकनेस आहे, विपणन, भांडवल, हे सर्वात मोठी वीकनेस शेतकऱ्याची होती, पण आज सर्वात मोठी वीकनेस ते एफपीओची झाली आहे. का? भारतामध्ये आज 9000 वर फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. त्याच्यामधून 100 पेक्षा कमी फार्मर प्रोड्युसर कंपनी सतत 3 वर्षाने नफा मिळवत आहे. 100 पेक्षा कमी. आपला नंबर कुठे आहे? त्या 100 मध्ये आहे की त्या 9000 8900 मध्ये आहे? हे आपण बघावं लागेल. आज कुठेही असो, 3 वर्षांनंतर पण आपण त्या 8900 मध्ये राहणार आहोत की आपण त्या 100 मध्ये राहणार आहोत? हे आहे विजन. तुम्ही काय विजन बघून हे एफपीओ मध्ये जोडले आहात ते खूप महत्वपूर्ण आहे, कारण की तुम्हाला अल्टिमेटली जायचं कुठे आहे. तुम्ही यवतमाळ वरने निघाला आहात आणि तुम्हाला नागपूर जायचं आहे, आणि तुम्ही ट्रेन जर सिकंदराबादची पकडली, तुम्ही नागपूर केव्हाही पोहोचू शकणार नाही. तर हे विजन खूप महत्वाचं आहे आणि विजन प्रमाणे बनतो एक बिझनेस प्लॅन, जे कॉटन गुरु तुम्हाला मदत करते बनवण्यामध्ये. एक असं एक शाश्वत व्यवसाय प्लॅन बनला पाहिजे, ज्याचा जे आपला पथदर्शक असला पाहिजे आणि ज्याच्यावर चालून आपण डेस्टिनेशनवर पोहोचणार आहोत, जे आपल्याला जायचं आहे यवतमाळ ते नागपूर. कुठेही आपण रस्ता विसरून ऑफ ट्रॅक होणार नाही. हे आहे बिझनेस प्लॅन. बिझनेस प्लॅन मध्ये जाण्यासाठी आपल्याला पाहिजे व्हेकल, एक वाहन पाहिजे. आपण चालत तर जाऊ शकणार नाही, ते वाहन आहे भांडवल. जितका भांडवल इंजिन तुमच्याकडे चांगला असणार है ना, आणि तुमचं त्या वाहन मध्ये फ्युल असणार, त्याप्रमाणे त्या वाहन त्या स्पीडने चालणार आहे. तर हे सर्व प्लॅनिंगची गोष्ट आहे. हे सर्व एक एक अशी गोष्ट आहे की बिझनेसचे कॉन्टॅक्ट जिथे आहे, खरेदीदाराला काय पाहिजे, तिकडे काय गरज आहे, किती गरज आहे, मार्केट कुठे चालली आहे, 3 महिन्यानंतर मार्केट काय दिसत आहे, 1 महिन्यानंतर मार्केट काय दिसत आहे, हे बघून शेतकऱ्यांशी शेअर करणं आणि एफपीओला मध्ये ठेवणं हे कॉटन गुरु सतत करत आहे. कॉटन गुरु एफपीओ सहायता केंद्र तर मागच्या
पूर्ण कोरोना काळ वर्षामध्ये चालला आहे, नंतर खूप एफपीओ ने विनंती केल्यानंतर आम्ही बनवला कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन. हे पण एक एफपीओ आहे आपल्यासारखा, पण याचे जे मेंबर आहे ते दुसरे एफपीओ आहे, म्हणून हा एक फेडरेशन सारखा झाला, एक संस्था सारखी झाली आहे. पण हे नॉट फॉर प्रॉफिट नाही आहे, एक एनजीओ नाही आहे. आम्ही फक्त सेवा करत नाही आहे, आम्ही तुम्हाला बिझनेस प्लॅन बनवून देतो आणि तुमचं बिझनेस करून पण देतो. तर त्याच्यासाठी एफपीओला काय फायदा होणार आहे? जर एफपीओ कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनचे मेंबर बनले तर त्यांना काय फायदा होणार आहे? तर 12 महिन्याचा तुम्हाला बिझनेस चा अश्युरन्स मिळणार आहे की कुठेतरी तुम्हाला सपोर्ट कंटिन्यूस मिळणार आहे आणि कुठेतरी तुम्हाला मार्केटिंग लिंकेजेस आम्ही सतत करून देणार आहोत. खूप सारा प्रोडक्टमध्ये मुख्य पीक कापूस आहे, त्याच्यानंतर सोयाबीन, त्याच्यानंतर हळद आणि चना, या सर्वांचे खरेदीदाराशी आमचे संपर्क चांगले आहे आणि तिकडे व्यावसायिक काम पण चालू आहे. तर हे हा फायदा तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे. दुसरा मिळणार भांडवलसाठी, तुम्हाला भांडवलची गरज असणार बिझनेस करण्यासाठी, तर भांडवल कंपनीशी आमचे थोडे एमओयू आहे, तर त्याचा फायदा पण आपल्याला मिळू शकतो. तर हे सर्व झाल्यानंतर आपण जेव्हा शेतकऱ्याकडे जाणार तेव्हा आपला माइंड एकदम क्लिअर असणार, आमच्याकडे हे आहे आणि आम्हाला हे तुमच्याकडून पाहिजे आणि तुम्हाला हे आमच्याकडून मिळू शकते. तितकी क्लॅरिटी जर तुम्हाला असली ना तर शेतकरी जोडायला खूप उत्सुक आहे आणि उद्योग पण जोडायला उत्सुक आहे. ज्याला माल घ्यायचा आहे त्याला टन मध्ये पाहिजे, 1000 टन, 500 टन, 200 टन, 100 टन. ज्याला विकायचं आहे त्याला किलो मध्ये विकायचं आहे. मोठी चॅलेंज आहे, पण एफपीओ ते करू शकत आहे. तुमच्याकडे जर व्यावसायिक प्लॅन सिस्टमॅटिक असला तर तुम्हाला ते शक्य आहे. तर कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन सदस्यांसाठी काय करू शकते, थोडा तुम्ही एनलार्ज करू शकाल जर फॉन्टला, तर बघा राजेंद्र भाऊ, एफपीओ साठी शाश्वत योजना बनवणे, शासकीय तसेच खासगी खरेदीदारांशी विपणन संबंध सुलभ करणे, अद्यावत बाजारचा अहवाल देणे. आताच आपला एक डायरेक्टर भावने आणि सीईओने सांगितलं की बाजार काय, आपण माल विकला आणि बाजार वाढले, आपण माल ठेवला आणि बाजार घसरला, तर हे नुकसान तर शेतकऱ्यांना नेहमी होत आहे, काय नवीन गोष्ट नाहीये. पण असं कोण आहे जे आपल्याला कंटिन्यू बाजार विषयी माहिती देणार आहे? आपल्याकडे येऊन नाही तर आपल्याकडे पोहोचून, किंवा आपण त्याला डायरेक्ट फोन करू शकतो की बाजार काय तुम्हाला दिसत आहे. आणि तुमचा बाजार नाही, भारताचा बाजार नाही, विश्वचा बाजार कुठे जात आहे? म्हणजे उद्या जर विश्वमध्ये मोठी उथलपातळ झाली, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये चीनने सोयाबीनची खरेदी सुरू केली मोठ्या प्रमाणात, ही माहिती आम्ही आमच्या एफपीओला दिली. 4200-4300 मध्ये एफपीओ विकत होते, त्यानंतर थोडा माल त्यांनी होल्ड केला. मी सांगितलं बघा सर्व होल्ड करू नका, आपली ताकद नाही आहे तितकी, पण थोडा तुम्ही होल्ड करू शकता. त्याला 4800 मिळाले, त्यानंतर अजून थोडा होल्ड केला, 5400 मिळाले. पण हे सांगणार कोण आणि हे सांगणार कशाला तुम्हाला, त्याला काय मिळणार आहे? तर लोक आम्हाला विचारत आहेत तुम्हाला काय मिळत आहे दादा, तुम्ही इतकं सांगणार आहात तर किती पैसे घेणार आहे सांगा, तुम्हाला काय विकायचं असेल नक्की, कोणती डीलरशिप असेल तुमची खतांची, बियाणाची, उपकरणांची, किंवा तुम्हाला घ्यायचं असेल, तेही काही नाही दादा. आम्हाला तुमच्याकडून काय घ्यायचं नाही, तुम्हाला विकायचं नाही, पण तुम्हाला हे बिझनेस प्लॅन देऊन आम्हाला ही जे मोठी संधी आहे एफपीओला सपोर्ट करण्याची ती आम्हाला वेस्ट करायची नाही, है ना. तर जे एफपीओ आपले मेंबर बनले आहे कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनचे, त्यांना तर हे ऑटोमॅटिक कंटिन्यू सपोर्टचा हिशेबाने मिळणार आहे. कुठे पण संधी आली आम्ही तुमच्याकडे पहिले पाठवू. पण आता तुमची ड्युटी काय आहे, एफपीओची ड्युटी काय आहे राजूभाऊ, तुम्ही सांगू शकता का? आम्ही तुम्हाला एक इन्क्वायरी दिली तर तुमची ड्युटी काय राहणार आहे? महेश भाऊ, राजू भाऊ, निखिल भाऊ, हॅलो, हा हा सर, हा आम्ही तुम्हाला जर एक इन्क्वायरी दिली तर आपली ड्युटी काय राहणार आहे? आम्ही करू शकतो ना, मी करू शकतो हे तर आपण बाहेरला सांगू शकत नाही ना, तुम्ही करू शकतो म्हणून तुम्हाला इन्क्वायरी दिली ना. पण सांगा ना इन्क्वायरी मध्ये काय करायचं काय? इन्क्वायरी दिली काल आमची टीमने तुमच्याकडे एक इन्क्वायरी दिली की हळद चे फोटो तुम्ही पाठवा,
तुमचं काय जे हळद आहे त्याचे फोटोग्राफ आम्हाला तुम्ही पाठवा. आज एक हळदच्या खरीदाराची माझी टेलिफोनिक कॉलवर मीटिंग होती दुसऱ्या कामासाठी, तर मला असं वाटलं होतं की जर तुमचे फोटो आले असते तुमच्याकडे कशा प्रकारची हळद आहे, किती क्वांटिटी आहे, केव्हा मिळणार आहे, तर आपण त्याला पाठवले असते, त्याच्याकडून मी रेट घेतले असते आणि आजच्या वेबिनार मध्ये तुम्हाला सांगितले असते. ही इन्क्वायरी काल दिली होती आपण रात्री. त्याची हळद पॉलिश व्हायची होती त्याच्यामुळे मी जे पण आहे बघ आज झालं नाही, मी एक एक उदाहरण दिला कारण की आपली ओळख आताशी आहे ना, तुम्हाला लगेच एक इन्क्वायरी आपण दिली आणि तसं म्हणजे त्याचा जर रिस्पॉन्स वेळेवर मिळाला ना, दुसरा फोन जर आम्ही केला तिसरा आम्ही केला काय झालं भाऊ अजून आला नाही, संध्याकाळ झाली अजून आला नाही, तर एक माणूस असा ठेवायचा याचा रिस्पॉन्स देणार आहे कंटिन्युअस, नाही आता तयार नाहीये, आता पॉलिश होत आहे, शेतकऱ्याचं घरी आहे, आमचं घरी येण्यासाठी 8 दिवस लागणार आहे किंवा 15 दिवस लागणार आहे, तर हे तरी आपण सांगू शकतो खरेदीदाराला. कारण की हे फोन कॉल रोज होणार नाही. ओके नाही तर त्या एकच कॉलमध्ये आम्ही आमचं जे एफपीओचा परिवार आहे त्यांच्याकडे कुठे कुठे काय आहे ते रिपोर्ट आम्ही त्यांना दिला आणि तुमचे रिपोर्ट ऍड करण्याची खूप आम्हाला हौस होती की तुमचेही रिपोर्ट तुमच्याकडे हळद मिळू शकते, इतक्या प्रमाणात मिळू शकते आणि ही व्हेरायटी मिळू शकते, याचे टेस्ट रिपोर्ट आहे की नाही आमच्याकडे किंवा काय पाहिजे खरेदीदाराला ते आम्ही आणू शकतो, ते आपण थोडा रिपोर्ट बनवून देऊ शकत होतो त्याला जर तुमचं उत्तर आम्हाला त्याप्रमाणे मिळालं तर. एक दाखला आहे की आपल्याला पण थोडा प्रोएक्टिव्ह आणि तुम्ही जसं म्हणाला की वर्कच्या डेलिगेशन जर होऊ शकलं आहे तर तुम्ही क्रॉप प्रमाणे डेलिगेशन करा किंवा एकच दोन डायरेक्टरला तुम्ही मार्केटिंग साठी जबाबदारी द्या ते आमच्याशी कंटिन्यू वार्तालाप मध्ये राहणार आहे किंवा एक सीईओला जबाबदारी द्या की ते आमच्याशी कंटिन्यू टच मध्ये राहणार आहे. तुम्ही पण आमच्या मागे लागलं पाहिजे की काय लेवाली आहे तुमच्याकडे आम्हाला आता काय तुम्हाला करून देऊ किंवा आमच्याकडे ही ही या क्रॉपची विक्वाली आहे इतकी क्वांटिटी मिळणार आहे आणि या परिस्थितीत आम्ही तुम्हाला देऊ शकतो पॅकिंग करून प्रोसेस करून ते जसं पाहिजे तुम्हाला. तर म्हणजे आम्हाला पण लक्षात राहणार की आमचा जे ऍक्टिव्ह एफपीओ आहे त्याच्याकडे हे विकायचं आहे तर कंटिन्यू आम्ही आमचा पण ऍक्शन नेक्स्ट तेच असणार की कोण आहे खरीदार, आपण त्यांनी आता घेतलेला नसेल खूप दिवसांनी तरी आम्ही त्याला फोर्स करू शकतो थोडी क्वांटिटी तरी घ्या, है ना. तर हे संबंध टू वे आहे आणि आपल्याला हे अजून अजून याला स्ट्रॉंग बनायची आहे या लिंकला. ओके ना, तर बाहेरला इंटरेस्ट राहणार कारण की त्याला जेव्हा घ्यायचं आहे तेव्हा आपण सांगितलं आता आमच्याकडे काही रिस्पॉन्स नाही, तर आपल्याला जेव्हा विकायचं असेल ते पण तसं सांगू शकतो. कोणालाही रोज रोज नवीन सेलर उभे करणे हे त्याच्या इंटरेस्ट नसतो बाहेरला, त्याला स्टेडी पाहिजे, कोण कंटिन्यू देणार आहे, कोण स्टेडी देणार आहे त्याच्याशी आमचा संबंध करू द्या, कोण रिस्पॉन्स लवकर देणार आहे, कारण की तो पण स्वतःचा घरी माल ठेवत नाही, तो त्याला प्रोसेस करून अजून कुठे विकणार आहे, त्याचा कमिटमेंट वेगळा आहे पण आपला पर्सनल त्याच्या त्याच्या रिस्क जास्त आहे कारण की ते प्रोसेस मध्ये जात आहे, ते त्यानंतर पॅकिंग मध्ये जात आहे आणि रिटेल मध्ये जात आहे, तर आपल्याकडून रिस्पॉन्स मिळणं एक पहिला मुख्य मार्केटिंगचा अनिवार्य अंग आहे की रिस्पॉन्सिव्ह असणं एकमेकांशी. तुम्ही काय आम्हाला सांगितलं तर आम्हाला पण तुम्हाला रिस्पॉन्स दिला पाहिजे की आता आमची लेवाली सध्या नाही, आम्ही दोन खरेदीदाराशी बोललो, तुम्ही आमच्या भरोसावर ऍटलीस्ट 15 दिवस राहू नका, तर ते तुम्ही शेतकरीला कन्वे करू शकणार. पण हे जर आपलं जर स्ट्रॉंग झालं कम्युनिकेशन आणि रिस्पॉन्सिव्ह आपण राहिलो तर खूप याच्यामध्ये स्कोप आहे, म्हणजे शेतकऱ्याचा विश्वास 10 टाइम्स वाढून जाणार आहे आपल्यावर की नाही हे लोक वेळेवर ना पण म्हणतात की आमच्याकडे बाहेर नाही तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता पण हे रेट योग्य आम्हाला वाटत आहे विकण्यासाठी, है ना. दुसरं आहे सर्वोत्कृष्ट सरकारी योजनांची माहिती देणे. आज माझं स्मार्टचा हेड होते त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्या 2 दिवसा अगोदर पोखऱ्यावाल्यांशी त्यांचे जे हेड आहे IAS ऑफिसर आहे त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांच्याशी तर त्यांच्या सबन टीमची मीटिंग होती. तर हे लोक काय करत आहे, कुठे काय चालू आहे, कोणती योजना चालू आहे, कोणती नाही, याची माहिती आम्ही तुम्हाला कंटिन्यू देऊ शकतो. तुमच्या कामाची कोणती आहे, सरकारकडे तर 62 योजना आहे, आपल्या कामाची 2-3च असायची आहे एका वेळी आणि तेच आपण करायचं आहे
ना सर्व योजनांचं मागे लागून काय अर्थ ना, तुमच्या नवीन एफपीओ आहे, तुम्हाला हे सर्व अनुभव अजून येणार आहे पुढे जाऊन, की तीन चार ठिकाणी तीन चार लोक सांगणार हे पण करा ते पण करा, इथे पण धावा तिथे पण धावा, आणि तुमचं कमिटमेंट झाल्यानंतर तुम्ही मागे जाऊ शकणार नाही, खर्च पण खूप होणार आणि उपयोग नाही होणार काय पण, तर हे तुम्ही लक्ष ठेवा. भांडवल आहे, तुम्ही नवीन एफपीओ आहात, दोन तीन वर्ष खूप स्ट्रगल राहणार आहे याची तयारी ठेवा, आणि कोरोना काळ मध्ये जन्म घेतलेला एफपीओ आहे म्हणून अजून तुम्हाला तुम्हाला भरपूर टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा लागणार आहे शेतकऱ्यांशी संपर्क करण्यासाठी. पण तुम्ही पुन्हा पुन्हा जाऊन शेतकऱ्याची भेट पण घेऊ शकणार नाही, हे पण लक्षात ठेवा, त्याप्रमाणेच तुमची योजना बनवा. तर भांडवलसाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे की तीन वर्षाचा तुमचा अनुभव असावा, बँक काय बघत आहे, आणि तुमच्या बुक्समध्ये नुकसान नसावा. तर आपण पहिला वर्ष आहे हे आपण प्रयत्न करू की आपल्या बुक्समध्ये मोठा नुकसान कुठे दिसला नाही पाहिजे, आणि आपण जे खर्च करत आहोत त्याचं कॉम्पन्सेशन कुठे ना कुठे बिझनेसने झालं पाहिजे. एक आहे की फक्त कमिशनचं काम असते, एक आहे की ट्रेड असते, ट्रेडमध्ये टर्नओव्हर होते आणि टर्नओव्हर बुक्समध्ये लगेच दिसून येते, ते बँकला आवडते की हे व्यापार करत आहे, व्यापारची कंपनी आहे तर व्यापार करत आहे, फक्त कमिशन दलाली करत नाही. तर थोडाफार ट्रेड बुक्स मध्ये दिसला पाहिजे, आणि त्या ट्रेड मध्ये कुठे कुठे रिस्क आहे, कसे मॅनेज करायचे, ते आपण त्याच्यावर काम करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. जास्तीत जास्त सूट, खत, बियाणे आणि कृषी उपकरण किती महत्वाचं आहे हे तुम्हाला कळणार जेव्हा दोन तीन वर्षाची तुमची हे जत्रा, तुमचे शेतकऱ्यांसंगती कम्प्लीट होणार. उत्पन्न हे एक मोठा इश्यू आहे महाराष्ट्रामध्ये, विदर्भ मध्ये आणि यवतमाळ मध्ये. कशाला शेतकरी दुखी आणि स्वतःला शोषित समजतो, उत्पन्न कुठे आहे, किती उत्पन्न घेत आहात तुम्ही, तुमचे शेतकरी दादा, कापूस मध्ये एकरी एकरी सर 5-7 क्विंटल होतात, 10 क्विंटल 7 क्विंटल इरिगेशन राहिलं जास्त पण होत 5-10 क्विंटल. इरिगेशन असलं आणि खूप खूप चांगली जमीन असली तर किती होऊ शकते, 10-15 पकडला ना. तर अमृतरावजी देशमुख आपले यवतमाळचे जे आमचे शेतकरी सभासद आहे, कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशनचे, ते जुडले आहे ना, तर जुडले असतील त्यांच्याशी आपण वार्तालाप करू की किती आहे आणि किती असलं पाहिजे. ओके ना. तर हे जर तुम्ही चांगलं खत, बियाणे आणि उपकरण शेतकऱ्यांना चांगल्या दरावर डिस्काउंटवर मिळून दिलं तर त्यांना एकतर उत्कृष्ट गुणवत्ता मिळणार आणि दुसरं म्हणजे त्यांना फायदा झाल्यावर त्यांचा खर्च कमी होणार, उत्पन्न पण त्यांचा वाढणार, कारण की खत आणि बियाणे खूप महत्वपूर्ण आहे उत्पन्नासाठी. इथे पण एफपीओ साठी खूप मोठा बिझनेस आहे. काय बिझनेस आहे, कसं आहे, ते आपण जेव्हा बिझनेस प्लॅन तुमचा बनवू तेव्हा तुम्हाला सांगू की काय आहे इथे. तुम्ही तुमच्याकडे खूप मोठा इथे बिझनेसची संधी आहे खरीफ साठी पण आणि रबी साठी पण. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि गुणवत्ता हे इथे जर तुम्ही काम करून घेतले आणि शेतकऱ्याला विश्वास बसला की इथे तुम्ही काम करत आहात त्यांच्या संगती, तर जेव्हा तुम्हाला माल पाहिजे तेव्हा ते धावून तुम्हाला देणार आहे, नाही तुम्हाला पहिले नंतर आम्ही बाजारमध्ये विकतो. जेव्हा तुम्ही खत आणि बियाणे विकण्यासाठी काय पण योजना बनवली लगेच शेतकरी जुडतील, कारण की त्यांना कळणार आहे तुम्ही त्यांच्या चांगल्या होण्यासाठी करत आहात.